वार्ता विज्ञानाची या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. विज्ञान हे आपल्या आसपास असतं पण ते हवेसारखं दिसत नाही, केवळ त्याचं अस्तित्व जाणवतं. पण विज्ञानाच्या क्षेत्रात जगभरात अनेक घटना घडत असतात, त्याचा बरा वाईट परिणाम आपल्यावरही होत असतो. अशा वार्ता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा प्रयत्न. चला तर सुरुवात करूया आजच्या विज्ञान वार्तांना. मंगळ ग्रह सध्या विविध उपग्रहांच्या मोहिमांमुळे चर्चेत आहे. यात काही देश मंगळावर मानव उतरण्याच्याही तयारीत आहेत. याचं पहिलं पाऊल म्हणून या ग्रहावर चक्क एक हेलिकॉप्टर उतरवण्याची मोहीम अमेरिकेनं आखली आहे. कशी आहे ही मोहीम आणि त्यातून काय साध्य होणार आहे बघूयात. भविष्यात परग्रहावर वस्ती करण्याची वेळ मानवावर आलीच तर मंगळ हा पहिला पर्याय असणार आहे. तसा चंद्रही आहेच पण तो आपलाच आहे. परग्रहावर जायचं तर मंगळ सर्वात जवळ आणि योग्य ठिकाण, त्यामुळे सध्या मंगळावर सर्वाधिक मोहिमा सुरू आहेत. सध्या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाच्या तब्बल 6 मोहिमा सुरू आहेत. भारताचं मंगळयान घिरट्या घालतंय. युरोपियन अंतराळ संस्थेचीही एक मोहीम सुरू आहे. या मोहिमांच्या माध्यमातून मंगळ ग्रहाबद्दल जास्तीत जास्त माहिती जाणून घेण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न सुरू आहे. नासानं नुकताच एक उपग्रह आणि रोव्हर मंगळाच्या दिशेनं रवाना केलाय. आता 2020 साली चक्क एक छोटेखानी हेलिकॉप्टर मंगळावर उतरण्याची योजना नासानं आखली आहे. नासाच्या संकेतस्थळावर या हेलिकॉप्टरचं कल्पना दृश्य नुकतंच जारी करण्यात आलंय. नासा एक रोव्हर मंगळ ग्रहावर उतरवेल. या रोव्हरवर हे छोटेखानी हेलिकॉप्टर असेल. अन्य 7 वैज्ञानिक उपकरणही रोव्हरवर असतील. तसंच विविध प्रकारचे 23 कॅमेरेही रोव्हरवर बसवण्यात येणार आहेत. रोव्हरच्या माध्यमातून मंगळावर जीवसृष्टी शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पूर्वी मंगळावर जीवसृष्टी असावी असा अंदाज आहे. या जीवसृष्टीचे काही अवशेष सापडतात का हे देखील शोधलं जाणार आहे. मात्र या हेलिकॉप्टरकडे एक खास काम सोपवण्यात येणार आहे. मंगळावर हवेची स्थिती काय, हवेचा दाब किती आहे, याचा अभ्यास हेलिकॉप्टरमुळे करणं शक्य होणार आहे. आजवर मंगळाची छायाचित्र ही एकतर यानातून काढलेली आहेत नाहीतर रोव्हरमधून. पण थोड्या उंचीवर मंगळाची छायाचित्र नाहीत. हेलिकॉप्टरमुळे अशी छायाचित्र मिळवणं शक्य होणार आहे. मंगळावर भिरभिरण्यासाठी सिद्ध होत असलेल्या या हेलिकॉप्टरचं वस्तुमान केवळ 1.8 किलोग्रॅम आहे. एका टेनिस चेंडूपेक्षा थोडंसं मोठं असलेल्या या हेलिकॉप्टरचे पंखे मिनिटाला 3000 फेऱ्या एवढ्या गतीनं फिरणार आहेत. हा वेग पृथ्वीवरील हेलिकॉप्टरपेक्षा 10 पट जास्त असेल. मंगळावर असलेल्या शीत आणि उष्ण वातावरणाचा उपकरणं आणि बॅटरीवर परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. मंगळावर रोव्हर उतरला की तो या छोटेखानी हेलिकॉप्टरला अलगद जमिनीवर ठेवेल. त्यानंतर हेलिकॉप्टर रोव्हरमधून वेगळं होईल. त्यानंतर हा रोव्हर हेलिकॉप्टरपासून थोडंसं दूर अंतरावर जाऊन थांबेल. हेलिकॉप्टरच्या बॅटऱ्या पुरेशा चार्ज झाल्यानंतर नियंत्रण कक्षातून हेलिकॉप्टरला उड्डाणाची सूचना पाठवली जाईल आणि हेलिकॉप्टर हवेत झेप घेईल.
पहिल्या उड्डाणाचं नियोजन हे केवळ 30 सेकंद ठेवण्यात आलंय. यावेळी जास्तीत जास्त 10 फूट उंची गाठण्याचा हेलिकॉप्टर प्रयत्न करेल. दुसऱ्या उड्डाणासाठी 90 सेकंदाचा कालावधी नियोजित असेल. या 2 उड्डाणानंतर कालावधी आणि उंचीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला जाईल. मंगळावर असलेला हवेचा दाब हा पृथ्वीपेक्षा 1% कमी आहे, त्यामुळे हेलिकॉप्टर व्यवस्थित काम करू लागल्यास ते बरीच उंची गाठू शकेल असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे. या हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं मंगळाच्या वातावरणातल्या विविध स्तरांचा अभ्यास करणं शक्य होणार आहे. यातून मिळणाऱ्या माहितीचा फायदा प्रत्यक्ष मानवी मोहिमांमध्ये होऊ शकेल. प्रत्यक्षात मंगळावर उतरून हेलिकॉप्टरनं काम सुरू केल्यानंतरच त्याला आणखी किती काळ कामाला जुंपायचं हे ठरणार आहे. अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियाच्या जेट प्रपल्शन लॅबोरेटरीमध्ये हेलिकॉप्टरच्या चाचण्या सुरू आहेत. त्यासाठी मंगळ सदृश्य वातावरण देखील तयार करण्यात आलंय. जुलै 2020 अटलास 5 या रॉकेटच्या माध्यमातून मार्स 2020 रोवर मंगळ ग्रहाकडे धाडला जाईल. सुमारे 7 महिन्याचा प्रवास केल्यावर फेब्रुवारी 2021 रोव्हर मंगळ ग्रहावर उतरेल. त्यानंतर लगेचच मंगळावर हेलिकॉप्टर भिरभिरल्याचा थरार अनुभवता येईल. हेलिकॉप्टरची मोहीम ही तांत्रिक कारणानं उड्डाण करताना किंवा उड्डाण केल्यावर फसली तरी त्याचा रोव्हर 2020 परिणाम होणार नसल्याचं नासानं स्पष्ट केलंय. हेलिकॉप्टर उडेल किंवा कदाचित ही मोहीम फत्ते होणारही नाही. यापैकी काहीही झालं तरी मंगळाबाबत काही मोलाची माहिती निश्चित हाती येईल यात शंका नाही. अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. एकीकडे मंगळावर टेनिस बॉल एवढं हेलिकॉप्टर उतरणार असताना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर फुटबॉल विश्वचषकाचं बोधचिन्ह जाणार आहे. येत्या महिन्याभरात पृथ्वीप्रमाणे अवकाशातही फुटबॉलची धूम बघायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको. एका फुटबॉल मैदाना एवढं असणारं आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक पृथ्वीपासून 403 किलोमीटर उंचीवर सेकंदाला 7.67 किलोमीटर वेगानं पृथ्वीभोवती घिरट्या घालणारं आणि 92 मिनिटात प्रदक्षिणा पूर्ण करणारं. जगभरात फुटबॉल विश्वचषकाचा फिवर वाढत असताना मग हे अवकाश स्थानक मागे कसं राहील? 6 जूनला अमेरिका, रशिया आणि जर्मनीचे अंतराळवीर या अवकाश स्थानकावर जाणार आहेत. ते आपल्यासोबत चक्क विश्वचषकाचं बोधचिन्ह घेऊन जाणार आहेत. झाबीवाका नावाचा हा कोल्हा अंतराळ स्थानकाकडे निघालाय. सोयूज MS-09 या प्रक्षेपकाद्वारे हे अंतराळवीर अवकाशात झेप घेतील. पृथ्वीपासून 70 किलोमीटर उंचीवर गेलं की गुरुत्वाकर्षण संपतं आणि निर्वात पोकळी सुरू होते. मात्र हा टप्पा नेमका कधी आलाय हे तपासण्यासाठी अंतराळवीरांची एक पद्धत आहे. आपल्या सीटबेल्टमध्ये अवकाश मोहिमेचं बोधचिन्ह त्यांनी बांधलेलं असतं. हे बोधचिन्ह अंतराळवीर टाकतात. ते तरंगायला लागलं की समजायचं की आपण गुरुत्वाकर्षणरहित पोकळीमध्ये प्रवेश केलाय. 6 जूनला अवकाश मोहिमेचं बोधचिन्ह नेण्याऐवजी अंतराळवीर झाबीवाकाला घेऊन जाणार आहेत. फुटबॉल विश्वचषक सुरू असताना छोट्या झाबाविका कोल्ह्याचं बोधचिन्ह आमच्याकडे असेल. माझ्या मुलानं मला ते भेट म्हणून दिलंय आणि मला वाटतं हा चांगला पर्याय आहे. खरं तर अंतराळवीरांचा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातील मिनिटामिनिटाचा कार्यक्रम ठरलेला असतो. प्रत्येक तासाला काय प्रयोग करायचे, झोप कधी घ्यायची, किती वेळ घ्यायची, व्यायाम कधी करायचा, अशा अनेक गोष्टी वेळापत्रकानुसारच कराव्या लागतात. पण इकडे पृथ्वीवर फुटबॉल विश्वचषकाची धूम असताना आपल्या व्यग्र वेळापत्रकातही सामना पाहायची संधी ते साधतात. कधी कधी तर 0 गुरुत्वाकर्षणात फुटबॉल खेळण्याची मजाही हे अंतराळवीर लुटत असतात. विशेष म्हणजे सध्या अवकाश स्थानकात असलेले आणि निघालेले सगळ्या अंतराळवीरांचे संघ विश्वचषकात खेळतात, त्यामुळे तिथे त्यांच्यातही चुरस रंगेल, पैसा लागतील, हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. आकाशातून आता थोडं जमिनीवर येऊया. रोबोटिक्समध्ये जगभरात संशोधन सुरू आहे. या यंत्रमानवांचा उपयोग आता युद्धनीतीमध्येही होऊ लागलाय. टेळणी करण्यासाठी किंवा अगदी शत्रूवर हल्ल्यासाठीही हे यंत्रमानव वापरले जाऊ शकतात का याची चाचपणी सुरू आहे. भारतही यात मागे नाही. पाहूयात Zee 24 तासचा हा स्पेशल रिपोर्ट.
तंत्रज्ञान जसजसं विकसित झालं तसतसं शत्रूवर पाळत ठेवण्याचं तंत्रही बदललं. शत्रूच्या भूप्रदेशावर आकाशातून किंवा जमिनीवरून कॅमेरे पाठवून केली जाणारी टेहळणी युद्धशास्त्रात महत्वाची मानली जाते. तर अशी टेहळणी रोखणं हे शत्रूचं काम असतं. यामध्ये जीवितहानी होण्याचा धोका असतो. त्यामुळेच मानवरहित उपकरणांच्या आधारे कॅमेरे पाठवणं केव्हाही संयुक्तिक ठरतं. अशावेळी मदत होते ती ड्रोन किंवा यंत्रमानवांची. रिमोट कंट्रोलच्या मदतीनं त्यांना नियंत्रित करता येत असल्यामुळे प्रत्यक्ष आपले सैनिक शत्रू राष्ट्रात पाठवण्याची गरज उरत नाही. कृत्रिम हेरगिरीसाठी मानवरहित टेहळणी पद्धतीबाबत भारत सरकारनं मोठ्या प्रमाणात लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेली डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच DRDO यावर व्यापक संशोधन केलं. या संशोधनाचं फलित म्हणजे हा यंत्रमानव आणि ड्रोन. DRDO सोबतच काही खाजगी कंपन्याही यामध्ये संशोधन करतायत. चेन्नईमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या डिफेन्स एक्सपो 2018 या लष्करी सामग्री प्रदर्शनात याचा प्रत्यय आहे. भारतातल्या सर्वात जुन्या आणि दिग्गज अशा मानल्या जाणाऱ्या टाटा समूहापासून अनेक नवनव्या कंपन्या रोबोटिक तंत्रज्ञान घेऊन मैदानात उतरल्या आहेत. लोटस एव्हिएशन टेक्नॉलॉजीने शत्रूच्या प्रदेशात 4 किलोमीटर आतपर्यंत घुसू शकणारा यंत्रमानव सादर केला. या यंत्रमानवावर पुढे आणि मागे प्रत्येकी 2-2 शक्तिशाली कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे शब्दशः 4 दिशांना नजर ठेवणं शक्य होतं. ये रोबोट बना है बहुत स्पेशल ऑपरेशन्स के लिए, जैसे बॉर्डर सिक्योरिटी फोर्सेस हैं, आतंकवादी एरियाज में हैं, इसमें वेरियस अटैचमेंट्स हैं, जो ट्रैक पे भी चलता है, व्हील्स पे भी चलता है, ये अंडर वाटर भी जाता है. ये रोबोट डिफरेंट सर्विलेंस सिस्टम भी कैरी करता है. ये रोबोट गन भी कैरी करता है, टू फायर अ ग्रेनेड और स्मोक बॉम्ब ये भी करता है. या यंत्रमानवाची खासियत म्हणजे केवळ टेहळणीसाठी नव्हे तर प्रत्यक्ष हल्ला करण्यासाठीही याचा उपयोग होऊ शकतो. यंत्रमानवावर एक SLR गन बसवण्याची सोय करण्यात आली. इतकंच नाही तर हातबॉम्ब फेकणारा लॉन्चरही यावर बसवता येऊ शकतो. आधी कॅमेरात आणि नंतर गोळ्यांनी शत्रूला टिपता येणं शक्य आहे. NSG ये रोबोट खरीदा है और CRPF जो सेंट्रल रिजर्व पुलिस फोर्सेस है, जो कि अपना आतंकवादी एरिया को झारखंड वगैरह को, वो उन्होंने अभी हमको बोला है कि वो खरीद रहे हैं इसका रॉकेट को. आर्मी भी इसको खरीदेगी. मेरे ख्याल से ये बहुत बड़ी एक अचीवमेंट होएगा इंडिया में बनाना ऐसा रॉबोट. कृत्रिम हेरगिरीच्या आधारे आपल्या सैनिकांची जीवितहानी टाळून टेहळणी करणं यामुळे शक्य असल्यामुळे याला लष्कराकडून मोठी मागणी असणार हे उघडच आहे. भविष्यात युद्धाची पद्धत बदलत जाणार आहे. बदलत्या काळात अशी साधनंही बदलत जाणारी आहेत. मानवी जीवितहानी कमीत कमी करण्यासाठी अशा साधनांच्या वापरावर लक्ष केंद्रित करणं ही काळाची गरज आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट वैभव जाधवसह अमित भिडे, झी मीडिया, मुंबई. बुद्धिबळ हा बुद्धीची कसोटी पाहणारा खेळ. हा तुम्ही पटावर खेळला असाल किंवा मोबाईलवर. पण एक जण पटावर खेळतोय आणि प्रतिस्पर्धी मोबाईलवर असं कधी खेळला आहात का? नाही ना. पण आता ते शक्य होणार आहे. बघूयात भारतीय अभियंत्यांच्या बुद्धिबळाची ही कमाल. भले ही इन हाथों ने असली हथियार न उठाए हों, मगर किस अंदाज से इस चौकोर मैदान जंग में अपनी फौजें आगे बढ़ा रहे हैं. लेकिन जंग कौन सी असली है? यहां ना खून की. सत्यजित राय यांचा 1977 सालचा शतरंज के खिलाड़ी हा सिनेमा आठवतोय. संजीव कुमार आणि सईद जाफरी यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटातली ही दोन्ही पात्र कुठेही जात नसतात, काही कामधाम करत नसतात. कारण त्यांना बुद्धिबळ खेळायचं असतं आणि त्यासाठी प्रत्यक्ष पटासमोर बसणं आवश्यक असतं.
मात्र आता स्थिती तशी नाही. आता हा खेळ ऑनलाईनही खेळता येतो. एक जण ऑनलाईन असेल आणि दुसरा मात्र चेसबोर्ड समोर बसला असेल तर आता अशा पद्धतीनं खेळणंही शक्य होणार आहे. स्क्वेअर ऑफ या ॲपनं ही किमया साधली आहे. मान लीजिए ये मैंने अपने हाथ से एक चाल है, हालांकि मुझे इसमें थोड़ा सा टेक्निकल चीज है कि ये जो आप देख रहे हैं मेरे हाथ में प्यादा है, इसको मैंने हल्का सा प्रेस किया, एक साउंड आया और जहां मुझे चलना है वहां ले जाके वापस से उसको मेरे को हल्का सा प्रेस कर देना है. तो ये प्यादा हमने अपनी तरफ से चल दिया है. अब यहाँ पर आपको इमेजिन ऐसे करना है कि जैसे यहाँ पर कोई दूसरा शख्स दूसरी साइड में नहीं है, वो कई हजार किलोमीटर दूर किसी दूसरे देश में बैठा हुआ है और वो मेरा दोस्त अगर खेल रहा है तो उसके पास ठीक इस तरह का ऐप है. भव्य थोड़ा सा डिस्क्राइब कीजिए मुझे कैसे होता है ये. सो अभी मान लीजिए कि मैं बैठा हूँ आपसे हजार किलोमीटर दूर, तो उनका जो उन्होंने मूव वहाँ पर चला वाइट फोन, वो यहाँ पर आप देख सकते हैं कि मूव किया है. अब मैं मेरी साइड से एक मूव चलूंगा, मान लीजिए मैंने ये नाइट चल दिया है यहाँ पर. हाँ. तो अब वो सेम मूव होगा अपने बोर्ड पे यहाँ पर. सो मान लीजिए बोर्ड अभी है हजार किलोमीटर दूर और वो मूव यहाँ पर हुआ है, हम ये इंटरनेट से कनेक्टेड हैं. भव्य गोहिल या तरुणानं आणि त्याच्या टीमनं हा अनोखा चेसबोर्ड तयार केलाय. विशेष म्हणजे स्क्वेअर ऑफ ॲपच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेसोबतही बुद्धिबळ खेळता येऊ शकतं. त्यासाठी 20 प्रकारांच्या डिफिकल्टी लेव्हल देण्यात आल्या आहेत. याखेरीज स्क्वेअर ऑफचा हा पट दोघांकडे असेल तर त्यांना हजारो किलोमीटर दूर अंतरावरून एकमेकांशी खेळता येणं शक्य आहे. किंवा एक जण पटावर आणि प्रतिस्पर्धी मोबाईलवर असाही सामना रंगवता येईल. विशेष म्हणजे दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये ऑनलाईन खेळ रंगला असेल तर तो आपल्याला या पटावर प्रत्यक्षात बघणंही शक्य होणार आहे. लाइव टूर्नामेंट्स आप स्ट्रीम कर सकते हैं चेस बोर्ड पे. सो आप मान लीजिए मैग्नस कार्लसन और विश्वनाथन आनंद जर्मनी में एक वर्ल्ड चेस टूर्नामेंट खेल रहे हैं. अब वो आप मैच रियल टाइम में इस बोर्ड के ऊपर देख सकते हैं. जो भी मूव वो वहाँ पर करेंगे वो मूव यहाँ पर रियल टाइम में होगा. तो ये एक स्टेडियम बन जाता है चेस के लिए. स्क्वेअर ऑफच्या बुद्धिबळपटाची लांबी रुंदी आहे 46 सेंटीमीटर तर उंची आहे 5 सेंटीमीटर. या पटाच्या आतमध्ये रोबोटिक आर्म बसवण्यात आले आहेत. या रोबोटिक आर्मना इलेक्ट्रोमॅग्नेटच्या माध्यमातून नियंत्रित केलं जातं. या पटावरच्या सोंगट्यांखाली चुंबक बसवण्यात आलंय. मोबाईल ॲपवरून चाल खेळल्यानंतर या रोबोटिक आर्मला कोणत्या घरातून कोणत्या घरात सोंगटी ठेवायची आहे याचा संदेश जातो. त्यानंतर रोबोटिक आर्म ती चाल खेळतो. या अनोख्या बुद्धिबळपटाची किंमत 375 अमेरिकन डॉलर्स आहे. युरोप अमेरिकेतून 2000 बोर्डांची ऑर्डर गोहिल यांच्या कंपनीला मिळाली आहे. मुंबईत दादरच्या बन्सीधर अग्रवाल मॉडेल स्कूलमधल्या विद्यार्थ्यांसमोर याचं प्रात्यक्षिक सादर केलं तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती तुम्हीच बघा. मेरे मन में तो ऐसा आया नहीं, सोचा नहीं था कि ऐसा वो खुद से चलेंगे, मगर जब ही मैंने वो देखा बहुत उत्साहित हुआ मैं कि पहली बार ऐसा देख रहा हूँ. It was amazing. I just felt like it's an amazing piece of tech, and I have seen first time like this thing on its working on its own, and I think it will help many people to develop their interest in chess. It is very amazing that someone is not in front of you but the pawns are moving itself. It is very amazing. I was thinking how it is possible that no one is there in front of me, and how is it possible that pawns are moving from itself only. बुद्धिबळासारख्या बुद्धीची कसोटी पाहणाऱ्या खेळाचा शोध भारतात लागला. आता हजारो किलोमीटर अंतरावरून हा खेळ खेळता येणं शक्य झालंय ते देखील भारतीय अभियंत्यांच्या बुद्धिमत्तेमुळेच. येत्या काळात अंध व्यक्तींनाही सोप्या पद्धतीनं खेळता येईल असा बुद्धिबळाचा पट तयार करण्याचा भव्य गोहिल यांचा मानस आहे. त्या दिशेनं सुद्धा संशोधन सुरू झालंय. स्क्वेअर ऑफ प्रमाणेच यातही त्यांना निश्चित यश मिळेल. अंकुर त्यागी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.